नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हळस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर, विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण, यामध्ये आज आपण सूर्य नमस्कार, शरीर संचलन व काही योगासने यांचा अभ्यास करणार आहोत। आपल्या समोर आपल्या शाळेचा विद्यार्थी तुषार हा आपल्याला शरीर संचलनाचं प्रात्यक्षिक देईल। रेडी पोजिशन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, रिलैक्स। यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा विद्यार्थी शशांक पटेल हा आपल्याला सूर्य नमस्काराचं प्रात्यक्षिक देईल। रेडी पोजिशन, ओम मित्राय नमः, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। यानंतर आपल्या शाळेचे विद्यार्थी काही योगासने आपल्यासमोर सादर करणार आहे। त्यापैकी पहिला जो योगाभ्यास आहे पद्मासन, तयार स्थिती, पाठीचा कणा ताठ, रेडी स्टार्ट। पद्मासन, रिलैक्स। त्यानंतर दुसरा आसन वज्रासन, रेडी स्टार्ट। रिलैक्स। बसलेल्या आसनातला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत, अर्ध मच्छेंद्रासन। आसनांना साधारणतः ढोबळमानाने चार प्रकारात विभागल्या जातात, बसलेले आसन, पोटावरचे आसन, पाठीवरचे आसन आणि उभे राहून केलेले आसन। त्यापैकीच दोन प्रकार बसलेल्या आसनातले आपण बघितलेले आहे, त्यापैकी तिसरा प्रकार पुन्हा बघणार आहोत, अर्ध मच्छेंद्रासन। रेडी स्टार्ट। रिलैक्स। उभे राहून केलेल्या आसनाचा आपण आता अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिलं आसन वृक्षासन, रेडी स्टार्ट। रिलैक्स। या प्रकारातील दुसरा आसन ताडासन, रेडी स्टार्ट। रिलैक्स। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रात्यक्षिक बघितले काही योगासने, शरीर संचलन व सूर्यनमस्कार, याचा अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी करावा,
काही विद्यार्थ्यांना प्रकृतीचा जर काही त्रास असेल तर त्यांनी ते करू नये आणि मार्गदर्शनात या सर्व कृती कराव्या. सर्वांना माहितीच आहे की सध्या कोविडचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. शारीरिक आपण नेहमी इम्युनिटी हा शब्द नेहमी आपल्या ऐकवत आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास दररोज सकाळी करावा. धन्यवाद.